मित्रांनो नमस्कार मी आहे अतुल नगरकर सेटची परीक्षा असो हो किंवा नेटची परीक्षा बुद्धिमत्तेची उदाहरणं आपणास सोडव सोडवावी लागतात बुद्धिमत्तेची उदाहरणं जेवढी जास्त आपण सोडवू तेवढी ती उदाहरणं आपल्याला सोपी वाटतात त्यापैकीच एक वेगळी ट्रिक असणार आजचं उदाहरण आपण पाहणार आहोत प्रश्न काय बघा अकरा गुणिले अकरा बरोबर चार बावीस गुणिले बावीस बरोबर सोळा तेहतीस गुणिले तेहतीस बरोबर किती अगदी बारकाईने या उदाहरणाकडं पाहिलं तर याच्यामध्ये एक लॉजिक आपल्याला लावायचं आहे कोणतं लॉजिक आहे तर पहिल्यांदा आपण अकरा या संख्येला कॉन्सन्ट्रेट करूया या ठिकाणी आपण काय करायचं आहे एक अधिक म्हणजे इथं आपल्याला या दोन्हींची बेरीज करायची आहे मग एक अधिक एक बरोबर इथं किती येणार आहे दोन येणार आहे त्यानंतर या दोन्हींची बेरीज केली तर एक अधिक एक बरोबर दोन येणार आहे जेव्हा याचा दोन्हींचा गुणाकार करायचा आहे त्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं चार ठीक आहे हेच टेक्निक आपण खाली पण वापरणार आहोत म्हणजेच काय की दोन अधिक दोन बरोबर चार गुणिले दोन अधिक दोन बरोबर चार आणि चारी चोक सोळा हे सोळा उत्तर आलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला तेहतीस गुणिले तेहतीस बरोबर किती हे विचारलेलं आहे तीन अधिक तीन बरोबर इथे येणार आहे सहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर तीन आणि तीन सहा मग साईसाई छत्तीस तर या ठिकाणी छत्तीस हे उत्तर आलेलं आहे आणि हेच उत्तर बरोबर आहे तर या ठिकाणी दुसरी एक गोष्ट जर तुम्ही अजून पुढे जाऊन विचार केला की पुढे जाऊन चव्वेचाळीस गुणिले चव्वेचाळीस असं असेल तर किती येईल तर अगदी सेम टेक्निक आपल्याला इथं वापरायचं आहे या दोन्हींची बेरीज येणार आहे हा आठ गुणिले आठ म्हणजेच काय हो तर या ठिकाणी सिक्स्टी फोर म्हणजे चौसष्ट उत्तर येणार आहे तर इथं लक्षात आलं असेल की हा दोनचा वर्ग आहे हा चारचा वर्ग आहे हा सहाचा वर्ग आहे हा आठचा वर्ग आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही ते दे। लॉजिक लावू शकता तर अशा ट्रिक वापरून आपल्याला बुद्धिमत्तेची खूप उदाहरणे सोडविता येतात बुद्धिमत्ता हा असा एक युनिट आहे पेपर वनला सेट असो किंवा नेट तर या युनिटसाठी आपणास खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि प्रॅक्टिस केल्यानंतर बुद्धिमत्तेचे प्रश्न हे सोपे वाटू लागतात आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल धन्यवाद